या अत्रे म्हणतात की लव आणि कुश हे अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे आहेत. त्यांची ग्रहण शक्ती, धारणा शक्ती ही अतिशय तीक्ष्ण आहे. तेव्हा माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या बरोबर शिकू शकत नाही. तेव्हा त्यांनी खूप सुंदर एक उदाहरण दिलं. पहा, गुरु हे मंदबुद्धीच्या मुलांना, विद्यार्थ्यांना आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांनाही सारखं शिकवत असतात. त्यांचं कमी जास्तपणा करत नाही की याला कमी शिकवलं की त्याला कमी शिकवलं असं करत नाही. परंतु ग्रहण शक्ती मात्र प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला फळ मिळतं तेव्हा मात्र फरक फार मोठा दिसतो. त्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं की मणीचं प्रतिबिंब, स्वच्छ मणी हे प्रतिबिंब ग्रहण करून ते प्रतिबिंबित करूही शकतो. परंतु मातीच्या ढेकळ्यात मात्र तसं होत नाही. पहा किती छान उदाहरण आहे, नाही का? गुरु एकाच वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना, पहा एक वर्ग असतो, त्या वर्गामध्ये बसलेले सगळे विद्यार्थी सारखेच असतात. त्यांना शिकवताना गुरु सगळ्यांना सारखाच शिकवतो, असं म्हणत नाही की अरे तू हुशार विद्यार्थी आहे चला इकडे ये तुला अजून एक दोन तीन गोष्टी मी सांगतो, किंवा मग ढ विद्यार्थी आहे नको तुला शिकवत नाही असं म्हणतात का गुरु? नाही, सगळ्यांना वर्गामध्ये किंवा मग इतर ठिकाणी सगळ्यांना ज्ञान सारखं देतात. परंतु ग्रहण करण्याची शक्ती सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी असते. त्यामुळे काही विद्यार्थी पटकेने ग्रहण करू शकतात, काही विद्यार्थी हळूहळू ग्रहण करतात. आणि त्यामुळे जे ग्रहण केलेलं असतं, बघा म्हणजे इथे फळ मिळतं म्हणजे काय, जेव्हा एक्झाम वगैरे, आता तुमची एक्झाम असते किंवा मग पेपर वगैरे होतात, तेव्हा प्रत्येकाची कुवत आपल्याला दिसते की हे किती ग्रहण. एखाद्याला खूप पाठांतर करावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतो, मग केव्हा कुठेतरी त्याला चांगले मार्क मिळतात. परंतु एखादा मुलगा किंवा मुलगी काय असतं, एकदा वाचल्यानंतर तिला लगेच लक्षात राहतं, किंवा एकदा शिक्षकांनी सांगितलं की ते लक्षात राहतं, मग तिला पुन्हा पुस्तक वगैरे हातात घ्यायची गरज पडत नाही. असं असतं, म्हणजे प्रत्येकाची ग्रहण शक्ती ही वेगवेगळी असते. परंतु गुरु हे सगळ्यांना सारखं सांगत असतात. पहा एक स्वच्छ मणी आहे, त्या मण्याचं प्रतिबिंब आपल्याला, त्या प्रतिबिंब ग्रहणही करू शकतो आणि त्याचा प्रतिबिंब दाखवतातही. बघा डायमंड वगैरे बघा तुम्ही, त्याला प्रतिबिंब आपल्याला खूप छान चकाकते आणि ते चकाकी असते. परंतु मातीच्या ढेकळ्यामध्ये तसं होऊ शकते, प्रतिबिंबित होऊ शकतं मातीच्या ढेकळ्यात? नाही ना.